लोकप्रिय मराठी नाटक हे राम नथुराम अब आप ऑनलाइन देख सकते हैं। लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में उपलब्ध है मेहनती कलाकार आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत त्यांचा सत्कार संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री विकास साहेब वालावलकर यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जाज्वल्य कार्य दर्शविणारा मेमेंटो देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करते सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता छत्रपती नसते तर संघर्ष समजला नसता स्वराज्य स्वधर्म स्वाभिमान मागून मिळत नसतो तोच घडवितो इतिहास ज्यांच्या मनगटात आणि शब्दात दम असतो तेव्हा दमदार शब्दांनी कार्यक्रमाचा कळस गाठूयात ऐकूयात आजचे अध्यक्ष माननीय शरदराव पोंशे यांना सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व हिंदू बंधूंनो आणि भगिनींनो मला माहिती आहे तुम्ही खूप कंटाळलेले आहात बसून बघत होतो अनेक लोक पेंगत होते अनेक आमच्या भगिनी पेंगत होत्या त्यामुळं अजिबात जास्त वेळ घेणार नाही अतिशय थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे मी कारण श्रोत्यांचा अंत कधी वक्त्यांनी बघू नये फार स्पष्ट बोलतो रागावू नका आज शिवजयंती उत्सव सुरू आहे अतिशय सुंदर अशी वास्तू आहे आधीच्या सर्व वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्म्य ते कसे जगले शिवाजीसाठी मावळे काम मरायला तयार होते अशा सगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी सांगितल्या त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यापेक्षा काळ शिवाजी महाराजांचा राहिलेला नाही आहे आता आपल्यापैकी कोणीही आजच्या कार्यक्रमाला घोड्यावर बसून आलेलं नाही आपण कोणी आता किल्ले बिल्ले बघत नाही किल्ल्यांवर गडांवर राहत नाही संपूर्ण काळ बदलला आहे चारशे साडेचारशे वर्ष होऊन गेलेत कॉम्प्युटरचं युग आलेलं आहे ना मोगलांचं राज्य आहे ना कुतुबशाही आहे ना निजामशाही आहे त्यातलं काहीच शिल्लक राहिलेलं नाही आता त्यामुळं नेहमी अशी व्याख्यानं महापुरुषांची ऐकल्यानंतर जाताना आपल्याला हा प्रश्न पडतो की दोन हजार तेवीसमध्ये मी काय करायचं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा की छान शिवाजी महाराज असे होते शिवाजी महाराज तसे होते संभाजी महाराज असे होते गांधीजी तसे होते सावरकर तसे होते बरं मग हे सगळं त्या काळात घडलं आता आपण मुळात आपण इथे जमलेले सगळेच जण स्वतंत्र भारतात जन्माला आलेले आहोत आपल्याला पारतंत्र माहित नाही आपल्याला गुलामगिरी माहीत नाही हा सगळा इतिहास आहे हा सगळा आपला भूतकाळ आहे पण इतिहास माहीत असणं फार गरजेचं आहे भूतकाळ माहीत असणं फार गरजेचं आहे कारण भूतकाळ जर माहीत नसेल तर भविष्यात काय करायचं ठरवता येत नाही जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो आम्ही इतिहास विसरलो आणि आमचा भूगोल बिघडत गेला ऐंशी ते पंच्याऐंशी दशलक्ष काहीतरी चौरस मीटर अशी आमची हिंदुस्थानची भूमी होती ती आता काहीतरी बत्तीस तेहत्तीसवर आलेली आहे म्हणजे जवळजवळ साठ टक्के जमीन आम्ही गमावून बसलो मुसलमान शायांच्या आक्रमणाआधीपासून आपल्या देशावरती आक्रमण होत आहेत सहाव्या शत सातव्या शतकापासून आक्रमण चालू आहेत पाच मुसलमान शाह तर नंतरच्या आहेत आधी हुणांचं आक्रमण झालं शकांचं आक्रमण झालं ग्रीकांचं आक्रमण झालं मग अकराव्या बाराव्या शतकामध्ये मुसलमान शाह्यांच्या आक्रमणाला सुरुवात झाली प्रश्न असा आहे की सातत्याने याच भूमीवर आक्रमण का शिवाजीला हल्ली सेक्युलर दाखवण्याचं एक फार मोठा उद्योग सुरू आहे मुळात सेक्युलरिझम सर्वधर्म समभाव आणि हिंदुइझम आणि हिंदुत्ववाद हा आधी समजून घ्यायला पाहिजे शिवाजी हा मी आणि सातत्याने शिवाजी म्हणणार आहे प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं काही कारण नाही कारण शिवाजी माझ्या हृदयामध्ये सर्वोच्च स्थानावरती आहे हे हल्ली एक नवीन फॅड निघाले ते आधी शिवाजी म्हणायचं नाही प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं ते नवीन ब्रिगेडी लोक आलेत ना त्यांनी खुलसडासारखं प्रकार सुरू केलेला आहे तर अशानं मी अजिबात किंमत देत नाही मी माझ्या आईला कधी अहो आई साहेब म्हणत नाही मी आईच म्हणतो लता मंगेशकर नव्वदीच्या पुढे जाऊन वारल्या त्या भारतरत्न होत्या अख्ख्या जगाला स्वतःच्या स्वरांनी आनंद दिला मग प्रत्येक वेळेला मी भारतरत्न लता मंगेशकर बाई काय सुंदर गातात असं म्हणत नाही लताचा आवाज ऐकला माझ्या तोंडून पटकन येतं तो काय लता गाते नाही मी जेव्हा तिचा एकेरी उल्लेख करतो तेव्हा तिच्याबद्दलचा अनादर नसतो तो नितांत प्रेम असतं तर माझ्या भाषणामध्ये मी सातत्याने शिवाजी म्हणणार तिथं गरज आहे तिथंच छत्रपती शिवाजी महाराज म्हणणार कुणाला पोटात दुखायचं तर दुखू दे मला काही फरक पडत नाही शिवाजी हा सेक्युलर होता हिंदू माणूस सेक्युलर आहे का नाही आहे मुळात त्यासाठी हिंदू धर्म समजून घेण्याची फार गरज आहे शिवाजी हा हिंदू धर्मात जन्माला आला ना म्हणून तो सेक्युलर होता शिवाजी जर मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आला असता इस्लाम धर्मामध्ये जन्माला आला असता शिवाजी जर ख्रिश्चन धर्मामध्ये जन्माला आला असता तो कधीही सेक्युलर असताच कामा नाही कारण इस्लाम कधी सेक्युलर असूच शकत नाही ख्रिस्ती धर्म कधी सेक्युलर असूच शकत नाही मुळात सेक्युलरिझम म्हणजे काय हेही समजून घेण्याची फार गरज आहे का शिवाजी कुठल्याही धर्माचा अनादर करत नव्हता कारण तो हिंदू होता फार महत्वाची गरज शिवदुल्ला खान वगैरे असं जर त्याचं काही नाव असतं आणि इस्लाम थे 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 धर्मात जर त्या शिवाजीचा जन्म झाला असत तर त्यांनी आक्रमण केली असती त्यांनी स्त्रियांची अबरू लुटली असती पण तो हिंदू धर्मात जन्माला आला तो हिंदू संस्कृतीत जन्माला आला म्हणून आणि केवळ म्हणून तो सुसंस्कृत निघाला कारण तो हिंदू संस्कृतीत जन्माला आला म्हणून त्याच्यावरती त्याच्या आईने दोन श्री चे संस्कार केले का शिवाजी मोठा का विज्ञाननिष्ठ सावरकर शिवाजी महाराजांवरती आरती रचतात जय देव जयदेव जय श्री शिवराया या या अनन्य शरणा आर्यांतया का हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा नृसिंहाच्या अवताराच्या उपमा का देतात काय आहे शिवाजी मुळात शिवाजी इतका चांगला का इतका सज्जन का इतका सुसंस्कृत का कारण तो हिंदू आहे सिंपल आहे का शिवाजी जन्माला येण्याआधी जिजाबाई जन्माला येण्याच्या आधी शहाजीराजे जन्माला येण्याच्या आधी हिंदू धर्म जन्माला आलाय पृथ्वी तलावर मनुष्य प्राणी जन्माला आला त्याक्षणी हिंदु <पड़ीकी> धर्म हिंदु हिंदु त्या क्षणी हिंदू धर्माची स्थापना झाली वसुधैव कुटुंबकम मानणारा एकमेव धर्म मुळात धर्म एकच हिंदू धर्म म्हणून हिंदू धर्म समजून घेण्याची गरज आहे मग त्या हिंदू धर्मात जन्माला आलेला शिवाजी तुम्हाला कळायला लागेल मग शिवाजीची सूत्र तुमच्या लक्षात यायला लागतील सिंपल दोन सूत्रांवर अख्खं आयुष्य जगलं आहे माणूस मी सगळ्यांची भाषणं ऐकत होतो काय सांगत नाहीत ते आपण सांगायचंय मी ठरवलेलं आहे बाईंनी सांगून झालं मी हे ठरवणार सांगणार होतो यांनी सांगून झालं मी हे सांगणार होतो त्यांनी सांगून झालं आयला मला काय राहते की नाही शेवटच्या भाषणाची प्रॉब्लेम असतो हा सगळ्या रन आधी काढून झालेल्या असतात तर शिवाजी इतका सज्जन का कारण तो हिंदू होता मग हिंदू असणारा माणूस इतका सज्जन का असतो असं काय आहे हिंदू धर्मामध्ये हे समजून घेणं फार गरजेचं आहे हे हिंदू या शब्दाची व्याप्ती हिंदू या शब्दाची उत्पत्ती कुठून आलं हे कुठून आला हा धर्म मुळात धर्म म्हणजे काय हे सगळं थोडंसं समजून घेतलं की मग या हिंदू धर्मात जन्माला आलेला प्रत्येक नरवीर मग तो शिवाजी असेल संभाजी असेल बाजीराव पेशवा असेल झाशीची राणी असेल तात्या टोपे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील फुले असतील गांधी असतील सावरकर असतील सगळे जे जे हिंदू धर्मात जन्माला आले ते सगळेच्या सगळे सुसंस्कृत आणि सज्जन कसे निघाले का था? याच धर्मात जन्माला आलेली माणसं सुसंस्कृत का असतात याच धर्मात जन्माला आलेली माणसं सज्जन का असतात सर्वांचा आदर करणारी का असतात कुणाचाही अनादर करणारी का नसतात असं काय आहे या धर्मात या सगळ्याचं मूळ कुठे आहे ते आहे हिंदू धर्म हिंदू धर्माच्याही धर्मा आधी धर्म म्हणून आधी धर्म समजून घेण्याची गरज आहे मला वाटतं आज ते सांगितलं तर दोन हजार तेवीस सालात मला काय करायचंय ते नक्की कळेल आणि मग गर्व से कहो हम हिंदू आहे हे आता स्टिकर चिकटवले जातील थोडेच दिवसात प्रत्येकाच्या घरावरती कारण आता चोवीस साली निवडणुका निवडणुकांमध्ये रात्री कोणीतरी अचानक चिकटवून जातं गर्वसे कहो होम हिंदू आहे आणि ते वाचलं की काही क्षणांकरता आपल्याला खरंच गर्व वाटतो पण नेमका गर्व का वाटतो ते मात्र आपल्याला शोधण्याची गरज वाटत नाही आम्हाला काही वाचायवं वा वाटत नाही आम्हाला काही समजून घ्यावं वा वाटत नाही आणि मग आम्ही समजून घेत नाही आम्ही काही वाचत नाही आम्ही ज्ञानी होण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून हिंदू धर्माला सातत्याने टार्गेट केलं जातं तुमची निंदा नालस्ती केली जाते तुमच्या सर्व महापुरुषांच्या वरती गलिच्छ आरोप केले जातात याचं सर्वात महत्वाचं कारण ही हिंमत निर्माण होते कारण त्यांना प्रत्युत्तर देणारा हिंदू समाज संपत चालला आहे किती लोक आहेत अशी एक महाराष्ट्राचा मंत्री जाहीरपणे म्हणतो संभाजी महाराज धर्मवीर नव्हते किती महाराष्ट्रातली सामान्य माणसं पेटून उठली कशाला करायची शिवजयंती साजरी अफजल खान शिवाजी महाराजांवरती चाल करून आलाच नव्हता तो इकडे त्याच्या राज्याच्या विस्तारासाठी आला होता असे एक जाणते राजे म्हणतात किती माणसं चिडली नुसत्याच शिवजयंत्या साजऱ्या करायच्या गावोगाव पुतळेच पुतळे केवढे पुतळे आहेत त्या महाराजांचे काय उपयोग आहे त्याचा एकाचंही रक्त खवळत नाही एकाचे सणकत नाही एकही एक माणूस पेटून उठत नाही असं जाहीरपणे विधानसभेत म्हणणाऱ्या राजकारण्यांना आम्ही इलेक्शनला एकही मत न देता गाडून टाकत नाही तेच पुन्हा पुन्हा निवडून ने येतात कशाला शिवजयंत्या साजऱ्या करायच्या कारण आम्हाला काही माहीत नाही मला सकाळी आल्यापासून खूप वेळा एक वाक्य ऐकायला मिळालं इथे सगळी माणसं खूप सुशिक्षित आहेत इथे सगळेजण डॉक्टर्स आहेत इंजिनियर आहेत मोठमोठे मुट शिकलेली लोक आहेत हे वाक्य मी आज सकाळी आल्यापासून खूप वेळा ऐकलं हे ज्या काही डिग्र्या मिळालेल्या आहेत ना ह्या सगळ्या डिग्र्या भारतीय शिक्षण पद्धतीतून मिळालेल्या आहेत आणि माझं स्पष्ट मत आहे की भारतीय शिक्षण पद्धतीचा ज्ञानी होण्याशी काही संबंध नाही इतके जर सुशिक्षित लोक आहेत तर ह्या एकही सुशिक्षिताला या सगळ्या आरोप करणाऱ्यांना उत्तर द्यायला का जमत नाही संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं म्हणणाऱ्याला धाड 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 तेरा कोटी लोक का नाही उत्तर देऊ शकत हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केलीच नाही ते निधर्मी होते स्वराज्य रक्षक होते सभागृहात उभं राहून बोललं जात आहे तीच माणसं सगळी आपण पुन्हा पुन्हा निवडून देतो मग कशाला शिवजयंत्या साजऱ्या करायच्या आणि कशाला इथे बोमला सगळ्यांनी जमायचं आणि आम्ही कशाला येऊन इथे व्याख्यानं द्यायची काय उपयोग आहे त्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या गोष्टी सांगून असा जर निर्बुद्ध आणि निर्धाड समाज असेल तर त्यांच्यावरती अशा लोकांनीच राज्य केलं पाहिजे आपली तीच लायकी आहे हजारो लाखो रुपयांचे भ्रष्टाचार करणारी माणसं आपण पुन्हा पुन्हा जर निवडून देत असू आपल्या सगळ्या महापुरुषांचा जाहीरपणे बिनधास्तपणे अपमान करणारी माणसं जर आपण पुन्हा पुन्हा निवडून देत असू आमचा ज्ञानेश्वर माऊलींपासून समर्थ रामदासांपासून नामदेव महाराजांपासून तुकाराम महाराजांपासून सर्व संतांचा जर अपमान करणारी माणसं आम्ही सातत्याने निर्माण निवडून देत असू तर कशासाठी शिवाजीचं नाव घ्यायची तरी आपली प्राज्ञा आहे का आपली योग्यता आहे शिवाजीचं नाव घ्यायची शिवाजीने हे शिकवलं आम्हाला संतांचा अपमान करा हे शिकवलं काय तिथे उभं केलंय चित्र काय एक चित्र बघत आपण मोठे झालो एक साधा लंगोट नेसलेला एक सामान्य संत वैरागी त्याच्या शरीरावर एक लंगोट एवढंच वस्त्र आहे लिंग झाकण्यापुरतं एक दाढी वाढलेला असा एक संन्यासी बसला एका खडकावरती आणि त्याच्या बाजूला छत्रपतींच्या सिंहासनावर आरूढ झालेला एक राजा उभा आहे काय चित्र आहे सिंहासनाधीश्वर छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर हिंदवी स्वराज्य संस्थापक उभा आहे आणि बसलाय कोण एक दाढी वाढलेला यातली कुठलीही उपाधी ज्याच्याकडे नाही भरजरी वस्त्र नाहीत फक्त लिंग झाकण्यापुरते एक लंगोट घातलाय त्याने तो संत तो वैरागी तो साधू बसलाय राजा उभा आहे आणि तो मार्गदर्शन करतोय असा हात दाखवतोय असं एक चित्र बघत आपली पिढी मोठी झाली आहे ना समर्थ रामदास स्वामी बसलेत आणि छत्रपती शिवाजी महाराज अतिशय नम्रपणे त्यांच्या समोर उभे आहेत या एकाच चित्रात शिवाजी कळतो राजा कसा असावा आपल्या देशातल्या आपल्या राज्यातल्या प्रत्येक संतांचा अत्यंत सन्मान करणारा असा राजा असतो म्हणून तो, तो शिवाजी आहे म्हणून पण आपण शिकलो काय काहीही शिकलो नाही आम्ही जाहीरपणे टिंगलटवाळी करतो ज्ञानेश्वर माऊलींची टिंगलटवाळी समर्थ रामदासांची टिंगलटवाळी तुकाराम महाराजांची टिंगल टवाळी नामदेव महाराजांची टिंगल टवाळी सावरकरांची टिंगल टवाळी लोकमान्य टिळकांची टिंगल टवाळी मनुस्मृतीची टिंगल टवाळी हे शिकवलं का शिवाजी महाराजांनी काय शिकवलं शिवाजी महाराजांनी शत्रूची आलेली सून तिचा सत्कार सन्मान करून तिला परत पाठवले हे शिवाजी महाराज आहेत ना तरी राजकीय पक्षाला खरच नैतिक अधिकार आहे का हो शिवजयंती साजरी करण्याचा नुसतं राजकारणापुरता शिवाजी वापरला जातो आणि अशा सगळ्यांना आपण परत परत निवडून देतो लाखांच्या मतांनी मग आपल्याला तरी अधिकार आहे का शिवाजीचं नाव घेण्याचा सिंपल साधी दोन तत्व होती सुईच्या टोका एवढी पण जमीन स्वराज्याची मी कधी कोणाला देऊ देणार नाही मग काय चुकलं तर तुम्ही बरोबर करा मला दोन तत्व प्रचंड भावतात शिवाजी महाराजांची पहिलं तत्व काय सुईच्या टोका एवढी पण स्वराज्याची जमीन मी कधी कुणाला देऊ देणार नाही त्याच्यासाठी मी माझं प्राण वेगळे तरी चालतील हे पहिलं तत्व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही काय केलं पहिल्याच चीनच्या युद्धात अख्ख तिबेट गेलं आमचं अख्ख तिबेट आमचं गेलं सुईच्या टोका एवढी म्हणाला होता राजा अख्ख तिबेट कित्येक स्क्वेअर फिटाची जमीन कित्येक मीटरची जमीन आम्ही चीनच्या घशात घातली कारण आम्ही शिवाजी अंमलात आणला नाही आणि राज्यातल्या कुठल्याही नेमणुका शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातल्या कुठल्याही नेमणुका शिपायापासून ते सरसेनापतीपर्यंत या फक्त आणि फक्त कर्तृत्वावर आधारित असतील एकही नेमणूक घराणेशाहीवर नसेल एकही नेमणूक जाती धर्मावर नसेल ती फक्त आणि फक्त त्या माणसाचं कर्तृत्व बघून दिली जाईल आम्ही काय केलं जाती धर्मावरची आरक्षण घेऊन आलो बरं का विशिष्ट काळासाठी आंबेडकरांनी ती आरक्षण आणलेली होती कायमस्वरूपी कुठेही म्हटलेलं नाही आंबेडकर साहेबांनी की आरक्षण कायमस्वरूपी नाही त्यांचं म्हणणं एवढंच होतं मी अख्खे आंबेडकर वाचलेत एखाद्या आंबेडकर वादाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकाही माणसाला माहीत नसतील एवढे आंबेडकर मला माहिती आहेत पिढ्यान पिढ्या मागासलेला हा समाजाच्या दोन पिढ्या एक ते दोन पिढ्यांना फक्त हात द्या तुमच्या बरोबर खेचा बास म्हणून ती दहा ते पंधरा वर्षाचं आरक्षण मागितलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मात्र त्यांनी स्वकर्तृत्वावर पुढे जायचंय आपण कुठे घेऊन आलो समाजाला शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जे सवर्ण आहेत जे उच्चवर्गीय आहेत ते मागतायत आरक्षणात आम्हाला घ्या आम्हाला बॅकवर्ड म्हणा म्हणून मोर्चे निघतायत हेच शिकवलं शिवाजीने आम्ही सवर्ण आहोत आम्ही उच्चवर्गीय आहोत तर आम्हाला बॅकवर्ड मध्ये हे नाही शिकवलं शिवाजीने मग शिवाजीनी असले आरक्षण हा प्रकारच नव्हता स्वराज्यामध्ये स्वकर्तृत्वावरती तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे त्याच्या हातामधलं स्किल आणि स्वराज्यावरची परमोच्च निष्ठा या दोनच गोष्टी शिवाजी महाराज बघायचे आणि मग त्याची नेमणूक व्हायची आम्ही यातली एकही गोष्ट बघत नाही निष्ठा बघत नाही आणि स्किल पण बघत नाही कसं शिवाजी महाराजांचं राज्य पुन्हा स्थापन होणार होऊच शकत नाही एक उच्चवर्णीय अभ्यास करून करून मर मर मरून ब्याण्णव आणि त्र्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क मिळवतो आणि एक जण पन्नास साठ टक्के मार्क मिळवतो त्याला मेडिकलला ऍडमिशन मिळते ब्याण्णव टक्केवाल्याला केवळ तो सवरण आहे म्हणून मिळत नाही हे स्वराज्य आहे हे शिवाजीने शिकवलं सगळे राजकीय पक्षाचे पुढारी भाषण सुरू छत्रपती शिवाजी महाराज यांना नवीनम्र अभिवादन करून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून असे बेस आवाज लावतात काही कुठलं अभिवादन कुठलंही अभिवादन नाही एका एकाच्याही मनात कसलाही आदर नसतो चला शिवाजी तर लांबचा राहिला बोलताना साहत सातत्याने बोलता शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ह्याच्यात सुद्धा शिवाजी बसत नाही हो मला आश्चर्य वाटत आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या म्हणजे ह्या तिघांबद्दल नितांत आदर आहे माझ्या मनात कोणी गैरअर्थ काढण्याचं काही कारण नाही पण मी जेव्हा विचार करतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे शाहू कुणाच्या तत्वांवर जगले छत्रपती शाहू महाराज कुणाच्या तत्वांवर जगले किंवा कुणाची री पुढे ओढून जगले शिवाजी महाराजांची फुले आंबेडकर कुणाच्या तत्वावर जगले शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती घटना बनवताना संविधान बनवताना समोर आदर्श कोण होते संविधानाचं पुस्तक बघितलं तर त्याच्यावर चित्र कुणाची आहेत आता ती काढली आहेत नवीन एडिशन मध्ये संपूर्ण श्रीराम श्री कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्र आहेत तुम्ही ओरिजिनल संविधान बघा काढून म्हणजे संविधान करत असताना घटना बनत असताना कुणाचं आदर्श ठेवलाय डोळ्यासमोर सेक्युलरिझम शब्दाला जाहीरपणे विरोध केलेला आहे सेक्युलरिझम हा शब्द जर घटनेमध्ये आला तर अल्पसंख्य हा शब्दच अस्तित्वात राहू शकत नाही आंबेडकरांचं मत आहे म्हणून शेवटी सेक्युलरिझम नको म्हणालेत लोक का कारण अल्पसंख्याकांना दुखवू चालत नाही आणि म्हणून सेक्युलरिझम शब्द आंबेडकरांच्या घटनेमध्ये कुठेही नाही संविधानात नाही तो नंतर घुसडला गेलेला आहे हां इंदिरा गांधींनी म्हणजे आपण आंबेडकरही धड फॉलो करत नाही धड शिवाजी फॉलो करत नाही त्यांचे पुतळे मात्र सगळ्या गावागावात असतात जयंत्या मात्र दण दन दणाक्या साजरा करतात शिवजयंतीला गुलाल उधळतात भगवा आणि आंबेडकरांच्या जयंतीला निळा अरे हे कुठला रंग शोधून काढला आंबेडकरांनी स्वतः कधी निळा रंग उधळलाय का अरे आम्ही मुंबईमध्ये आमच्या त्या बाजूला ते रामदास आठवले साहेब आहेत त्यांनी तर एकदा निळी बासुंदी वाटली हो मला इतकं मळमळलं माहितीये अरे कुठ किती टोकाला जातोय आपण बासुंदी पण निळी रंगाची काहीतरी तो खाण्याचा रंग निळा घातला अरे अरे अरे, अरे, अरे। आंबेडकर रडत असतील वरण त्यांचा तो नातू एम आय एम बरोबर युती केली एम आय एम बरोबर एकदा आंबेडकरांचं पुस्तक वाचा पाकिस्तान द पार्टिशन ऑफ इंडिया एकदा वाचा इस्लामच्या धर्माबद्दलची आंबेडकरांची अत्यंत प्रखर मत आहेत मुसलमान कधीही राष्ट्रीय होऊ शकत नाही माझं नाही आंबेडकर साहेबांचं मत आहे इस्लाम जगाची विभागणी फक्त दोन भागात करतो दोनशे बावन्न देशात नाही तुम्ही आम्ही दोनशे बावन्न देश म्हणतो इस्लाममध्ये दोनच देश आहेत दोनच विभागणी आहे पृथ्वीची दारुल इस्लाम आणि दारुल हरब माझं नाही आंबेडकरांचं मत आहे सावरकरांचं पण नाही म्हणजे सावरकरांचं आहे हेच मत पण आंबेडकरांचं पण आहे हे फार महत्वाचं हो आहे कारण पोंग बोलला सावरकरांबद्दल की त्याला लगेच वेगळी जातीचं एक भयंकर असं मुलामा दिला जातो पण आंबेडकर साहेब म्हणाले त्यांच्या पुस्तकातला दाखला दिला की सगळ्यांची तोंड बंद होतात म्हणून मी कायम आंबेडकर साहेबांचा दाखला देतो माझ्यावर काही भानगडत येत नाही ती सेक्युलरिझम म्हणजे धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात चालणार नाही याला म्हणतात सेक्युलरिझम मराठीमध्ये इहवाद एक्झॅक्ट हिंदू धर्म हेच शिकवतो एकमेव असा धर्म आहे या एकमेव धर्मामध्ये धर्माची लुडबूड रोजच्या व्यवहारात चालत नाही असा हा जगातला पृथ्वी तलावरचा एकच धर्म आहे हिंदू धर्म मुळात धर्म एकच आहे बाकी सगळ्या धर्म संस्था आहेत म्हणून त्याला संस्थापक आहेत म्हणून त्यांची काही हजार वर्षांपूर्वी दीड हजार दोन हजार वर्षांपूर्वी स्थापना आहे संस्था आहेत म्हणून संस्थापक म्हणून तिकडे प्रेषित येतो डायरेक्ट अल्लाशी कॉन्टॅक्ट नाही करू शकत मध्ये पैगंबर साहेब आहेत डायरेक्ट गॉड अशी कॉनेक्ट होऊ शकत नाहीत तुम्ही मध्ये बसलेत ख्रिस्त साहेब हिंदू मध्ये ही भानगडत नाही मध्ये शंकराचार्य नाहीत मध्ये राम नाही श्रीकृष्ण डायरेक्ट आम्ही रामाशी बोलतो डायरेक्ट गणू गणपतीला गणू पास्कर पोरीला माझ्या मधला भानगण नाही मधला प्रेषित नाही वाया गाडी जात नाही आमची डायरेक्ट ट्रेन आहे इथून सुटली डायरेक्ट गणपती दत्त जे कोण तुम्हाला आवडत असतील तो देव तिथंच जाऊन पोचते डायरेक्ट समर्थांच्या थ्रू तुकारामांच्या थ्रू ज्ञानेश्वरांच्या थ्रू नाही जावं लागत सामान्यातला सामान्य तळागाळातला माणूस डायरेक्ट विठ्ठलाला जाऊन बोलू शकतो हे हिंदू धर्माचं सौंदर्य आहे मनुष्य धर्म मनुष्य प्राणी पृथ्वी तलावर जन्माला आला तिथं जो मनुष्य धर्माची निर्मिती झाली जो निसर्गाने प्रत्येकाला दिलेला गुणधर्म आहे त्या गुणधर्माला धर्म म्हणतात धर्म म्हणजे इंग्लिश मधला रिलीजन नाही रिलिजन या शब्दामध्ये सर्व व्यापी अर्थ प्राप्त होत नाही जो धर्म मध्ये होतो धर्म म्हणजे मुळात निसर्गाने प्रत्येक वस्तूला दिलेला गुणधर्म म्हणून निधर्मी काही नाही दगडाला पण धर्म आहे नदीला धर्म आहे डोंगराला धर्म आहे वृक्षाला धर्म आहे अग्नीला धर्म आहे प्रत्येकाला धर्म आहे निधर्मी काहीत नाही दगड पण नाही दगडाचा धर्म काय तो स्वतःहून कोणीही हलवल्याशिवाय हलत नाही लाखो वर्ष एखाद्या दगडाला कोणीच हलवलं नाही तर तो हलत नाही मानवर करून विचारत पण नाही की का हलवलं नाहीत मला कुणीतरी येऊन माणसाने हाकाला हल हलवावं लागतं लात मारली लागते उचलून दुसरीकडे फेकावं लागतो बरं जिथे आपण नेऊन ठेवतो तिथेच परत थांबतो तो, तो। पुन्हा हलवावं लागतो स्वतःहून एकदा हलवं लागेल चाललं आपापल्या मार्गाने तसं पण नाही पाणी हलवतं वनस्पती हलवतात पशु पक्षी हलवतात दगडसुद्धा त्याला निसर्गाने जन्माला घातल्यावर जो गुणधर्म दिला आहे तो दगडाचा धर्म आहे म्हणून दगड पण निधर्मी नाही नदीचा धर्म काय उगम पावली जिथून तिचा उगम होतो तिथून वाटेल ते करा तुम्ही जगातला कुठलाही अडथळा निर्माण करा त्याच्यावर मात करून ती शेवटी समुद्रामध्ये जाऊन विलन होणारच असं बघितलं की ती नदीमध्येच थांबवली एखाद्या माणसाने एक मध्ये डोंगर आला तर नदी तिथेच थांबली बघितलेत मोठी दरी आली म्हणून नदी तिथे पडली तिथे थांबली नाही त्याच्यातून मात करून ती अखेर जाऊन समुद्राला मिळणारच अग्नीचा धर्म काय एखादा अग्नी पेटत असतो त्याच्या जवळ गेलात तर ऊब मिळते त्याच्यात पडलात की जळून खाक होतो तिकडे आरक्षण चालत नाही म्हणजे हे सगळे प पडले तर धाड कर जळून फिनिश एखादा ओबीसी समाजातला पडला तर मात्र तो दहा टक्के जळला असलं अग्नि करत नाही तो त्याला निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे तसा मनुष्य जन्माला घातला त्या मनुष्याला एक धर्म दिलाय गुणधर्म निसर्गाने दिलेला तो गुणधर्म म्हणजे दुसऱ्या माणसाशी प्रत्येक प्राणी मात्राशी प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं हा त्याचा धर्म आहे त्याच माणुसकी धर्माचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे म्हणून हिंदू धर्माला संस्थापक नाही श्रीरामाने धर्माची स्थापना केली का नाही श्रीकृष्णांनी केले का नाही शंकराचार्यांनी केले का नाही जी श्रीराम श्रीकृष्ण शंकराचार्य जन्माला येण्याच्या आधी हिंदू धर्म नव्हता का होता मनुष्य जन्माला आला तिथच मनुष्य धर्म जन्माला आला त्या मनुष्य धर्माचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे आणि आमच्या डी एन एमध्ये मध्ये दुसऱ्या माणसाशी प्रत्येक प्राणी मात्राशी प्रत्येक सजीव प्राण्याशी वनस्पतीशी माणूस आणि प्रेमानं वागणं असं जो जो वागतो तो तो, तो हिंदू असतो आता तुमच्या लक्षात आलं असेल की शिवाजी या धर्मात जन्माला आलाय आणि म्हणून तो प्रत्येक समोरच्या माणसाशी वनस्पतीशी प्राण्याशी अत्यंत प्रेमाने आणि माणुसकीनं वागत होता त्याच्यावर संस्कार कोणाचे आहेत जिजाबाईंनी केलेले श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन श्री जगामध्ये पृथ्वी तलावरती श्री नावात असलेली दोनच व्यक्तिमत्व श्रीराम आणि श्रीकृष्ण म्हणजे कुणालाही श्री म्हटलं जात नाही बरं का श्री गणपती नाही श्री दत्त नाही श्री हनुमान नाही म्हणजे आता आपल्या नावांच्या मागे लिहितात श्री शरद पोंक्षे यास तो श्री नवे तो श्रीयुत श्रीमान श्रीमती तो नव्हे श्री नावात श्री नावच श्रीराम नावच श्रीकृष्ण मग आपण प्रेमाने नुसतं कृष्ण म्हणायला लागतो नुसतं प्रेमाने राम म्हणतो पण नाव काय श्रीराम नाव काय श्रीकृष्ण अशी भूतलावर दोनच व्यक्तिमत्व अत्यंतिक पराकोटीचा आदर्श कसा असावा ते एक श्री शिकवतो आणि काय काय करू नये काय काय केलं तर तुमचा विनाश होईल काय काय केलं तर तुमचा विनाश व्हायलाच पाहिजे हे दुसरा श्री शिकवतो एक राम आणि एक श्रीकृष्ण आणि जिजाबाईने काही केलं नाही फक्त हे दोन श्रीराम त्या एवढ्याशा छोटूशा शिवबाला शिकवायला सुरुवात केली म्हणून शाहिस्ते खानाची बोट छाटताना अफजल खानाचा कोथळा बाहेर काढताना त्या शिवबा श्रीकृष्ण जागा होतो आणि शत्रूची सून आलेली असताना तिची उटी नारळ भरून सन्मानाने तिला परत पाठवतो तेव्हा त्याच्यातला श्री राम जागा होतो <प्राँगा> हे का सांगतोय आत्ता काय करायचं दोन हजार तेवीस मध्ये मग अशी ताई म्हणाल्या की शिवाजी जन्माला आला पाहिजे सगळीकडे तो कसा कधी जन्माला येईल जर श्री राम आणि श्री कृष्ण आपापल्या मुलांना त्या त्या वयात जर शिकवले गेले तर कदाचित कदाचित म्हणतोय आम्ही कारण इतकं पण सोपं नाहीये ते एक चूक फक्त सुधारतो तुमची क्षमा मागून की कि राजांनी जिजाबाईच्या मनात स्वराज्याची संकल्पना आणली नाही शहाजी राजांशी लग्न होण्याच्या आधीपासून मुलगी माहेरी होती ना त्या लहान वयापासून जिजाबाईच्या मनात स्वराज्य होत <ण्देख> 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 जिजाबाईंचं फार सुंदर चरित्र वाचण्यात आलं माझ्या मध्यंतरी ती जन्माला आली तिला समज आली तेव्हापासून ती हा सगळा अत्याचार बघत बघत मोठी व्हायला लागली ला तेव्हापासून पोरीच्या मनात असं एक स्वराज्य असलं पाहिजे माझं जर उद्या लग्न झालं जर मला मूल झालं तर ते मूल हे असलं काहीतरी करायला भाग पडेल मी बघा ना नियतीची कशी योजना आहे उगाच पांडूच्या पोटी शि शिवाजीने जन्माला आला आहे ते उदर पण तसंच पाहिजे ना गर्भाशयाची पिशवी साक्षात शिवाला जन्माला घालणाऱ्या ताकदीची नको झेलणारी पाहिजे ती अशी मुलगी निवडली आहे आणि असा स्वराज्य यांच्या औरंगजेबाच्या दरबारात कुर्नीसाद करून उभ्या असलेल्या एका सेनापतीच्या डोक्यात सतत तो अपमान खदखदतोय दोनदा स्वराज्य स्थापन करण्याचे प्रयत्न करून ते असफल झालेलं आहे तो अपयशी ठरलेला आहे अशा माणसाचं जन्माला समज आल्यापासून स्वराज्याची संकल्पना वाढीला घालणारे एका मुलीबरोबर लग्न आहे उगाच आपलं मूल जन्माला घालायचं हनी मुला जायलाच पाहिजे लग्न झाल्यानंतर म्हणून दोघं गेलेले नाहीत आणि मग आपण जे, जे बघतो हनी कपल्स तेव्हाच लक्षात येतं की शिवाजी आयुष्यात जन्माला येणार नाही तर ती एक विचारधारा आहे साक्षात परमेश्वराचा अंश आहे तो तो काही सामान्य माणूस नाही आहे कारण त्याचं जर अख्खं चरित्र बघितलं तर एक माणूस कितीही हुशार असू दे कितीही बलवान असू दे एखादा बलिष्ठ बलवान प्रचंड बुद्धिवान माणूस शिवचरित्रासारखं कार्य करू शकत नाही हे साक्षात परमेश्वराने जन्म घेतल्याशिवाय हे असलं घडत नाही सातव्या शतकापासून हिंदुस्थानामध्ये अंधार झालाय सूर्य मावळलेला आहे कितीपासून सातव्या शतकापासून तो मावळलेला सूर्य उगवायचं नावच घेत नाहीये इतका अत्याचारांचे ढग आहेत हुणांचा अत्याचार ते जात आहेत तोपर्यंत शकांचा अत्याचार ते जात आहेत तोपर्यंत ग्रीकांचा अत्याचार मग मोहम्मद गौरी आला मग एका पाठोपाठ एक मुसलमान शाया आल्या असं सहाव्या सातव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत इतकी शे वर्ष हा अंधकार दूरच व्हायचं नाव घेत नव्हता तुम्हाला कधी असा मनात विचार येत नाही जर तुम्ही जगाचा विचार केलात जसं अफगाणिस्तान हे पूर्णपणे आपलं होतं कम्प्लीट इस्लामीकरण झालं असे अनेक राष्ट्र दिसतील तुम्हाला जी पूर्वी इस्लामिक राष्ट्र नव्हती कंबोडिया अजिबात इस्लामिक राष्ट्र नव्हतं अफगाणिस्तान नव्हतं पाकिस्तान नव्हतं ही सगळी राष्ट्र पूर्ण मुसलमान झाली केवळ शंभर दोनशे वर्षाच्या आक्रमणानंतर तर हिंदुस्थान सातव्या सातशेव्या वर्षापासून ते सोळाव्या सतराव्या शतकापर्यंत पाच पाच मुसलमान शायांची आक्रमण होऊन सुद्धा त्याचं पूर्ण इस्लामिक राष्ट्रामध्ये रूपांतर का झालं नाही आपल्या मनात नाही येत माझ्या येतो हवा आणि मला उत्तरही त्यामुळे सापडलंय कारण हिंदू धर्म हा मुळात निसर्गाने जन्माला घातलेला धर्म आहे आणि जे जे निसर्ग जन्माला घालतो ते कुठल्याही मनुष्याला संपवण्याचं तेवढं कर्तृत्व कुठल्याही मनुष्य प्राण्यामध्ये नाही आज युरोपातली अनेक राष्ट्र ख्रिश्चन राष्ट्र ही इस्लामिक होण्याच्या मार्गावर आहेत आज भारतामध्ये सुद्धा अनेक असे पॅकेट्स तयार झाले जे इस्लामिक केरळ पश्चिम बंगाल हा संपूर्ण हिंदुस्थानातले काहीतरी सेहेचाळीस असे जिल्हे आहेत जे हंड्रेड पर्सेंट मुस्लिम बहुल झालेले आहेत पण तरीही मला भीती नाही आहे पर तरी मला ही भीती कधीच वाटत नाही कारण मला इतिहास माहिती आहे निसर्गाचा गुणधर्म नाही ना संपू शकत झाड उगवणार ते उगवणारच नद्या उगम पावणार त्या संपुष्टात नाही कोणी आणू शकत तसं माणूस की धर्म मनुष्य धर्म म्हणजेच हिंदू धर्म कितीही आक्रमण होऊ देत कोणी संपुष्टात नाही आणू शकत म्हणूनच हिंदू धर्म टिकून आहे आणि <laughs> म्हणूनच सात आठशे वर्षांचा हा अंधकार ही काळ रात्र संपून एक सूर्य उगवतो तो हिंदू धर्मात उगवतो त्याचं नाव शिवाजी आहे असं शिकवलं जातं ना आमच्या बोडक्यावर मारलं जातं इस्लाम हा अतिशय शांतता प्रिय धर्म आहे नाही का एअर कंडिशन मध्ये बसून लोक सांगतात मजहब नाही आपस में बय असली काहीतरी फालतू गाणी लावतात कुठलेही धर्मग्रंथ कधी चुकीची शिकवण देत नाहीत मग जर तुम्ही हिंदुस्थानचा अख्खा इतिहास बघाल तर सगळे हिंदू धर्मात जन्माला कसे आले श्रीराम हिंदू धर्मात जन्माला आला श्री कृष्ण हिंदू धर्मात अर्जुन हिंदू धर्मात शिवाजी महाराज हिंदू धर्मात संभाजी महाराज हिंदू धर्मात शाहू फुले आंबेडकर हिंदू धर्मात आंबेडकर ही काय हिंदू धर्म सोडून गेले पण नुसती हिंदू धर्माची दुसरी शाखेत गेले ते त्यांनी इस्लामचा स्वीकार नाही केला त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार नाही केला उपचार पद्धती बदलली कर्मकांड बदललं जे बुद्धाला अभिप्रेत आहे मग बुद्ध कोण आहे हिंदूच आहे ना बुद्ध कुठून आला इस्लाममधनं आलाय का, का ख्रिस्ती धर्मात आलाय नाही इथूनच आलेला आहे एक राजा क्षत्रिय राजा हिंदू राजा एक त्यांची गोष्ट आहे ना तो जंगलात झाला आणि त्याला साक्षात्कार झाला आणि मग त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि त्यांनी एक नवीन स्वतःची एक सायकॉलॉजी बनवली एक फिलॉसॉफी बनवली बुद्ध इझम जगातला सर्वोत्तम इझम आहे तो पण ती शाखा तो मूळ धर्म निसर्गाचा गुणधर्माशी फारकत घेऊन आहे का उभा नाही निसर्गाच्या मूळ गुणधर्मात जे शिकवले तेच आहे ना बौद्ध धर्मामध्ये आमचीच शाखा आहे ती शीख आमचीच शाखा आहे ती जैन आमचीच शाखा आहे ती या हिंदू धर्माच्या फक्त शाखा आहेत उपचार पद्धती बदलतात जसं आपल्यामध्ये बसलेल्यांपैकी काही लोकांनी लग्न कशी केली असतील प्रॉपर भटजी बोलवून साथ फेरे बिरे घालून केले असतील माझ्यासारख्या माणसांनी कसं केलं रजिस्टर मॅरेज केलं म्हणजे मी रजिस्टर धर्म निर्माण केला का उपचार पद्धती बदलली माझी त्यावेळेची परिस्थिती आर्थिक परिस्थिती माझी सामाजिक भौगोलिक परिस्थितीचा मी विचार केला आणि मी ठरवलं मी रजिस्टर मॅरेज करेन एखादं मला एवढे सगळे सागर संगीत मला विधी नाही करायचे मला वैदिक पद्धतीने आहे आता अजून एक पद्धत निघाली त्याला काय म्हणतात ह्याना माहीत असेल ते अजून एक नाही का एक पद्धत निघाले बघा वेगळी नाही नाही वैदिक झाले हे झाले अजून एक नाही का हो ते सगळ्या त्याच्यात त्या बायका पण येऊन ते लग्न लावतात ज्ञानप्रबोधिनी ज्ञान प्रबोधिनीच्या पण प्रबोधिनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे पण लग्न लागतं मग ते काय ज्ञानप्रबोधिनी नावाचा धर्म निर्माण झाला का नाही ना आणि हेच तर हिंदू धर्माचं सौंदर्य आहे हे सगळं करायची तुम्हाला परवानगी आहे इस्लाममध्ये परवानगी आहे का ख्रिश्चन धर्मामध्ये परवानगी आहे का नाही म्हणून तर ते सलमान खानला इस्लामिक कुठलाही मौ मौलवी हा मुसलमान मानत नाही कारण सलमानच्या घरामध्ये दीड दिवसाचा गणपती बसतो सिनेमात, ना काम सिनेमात काम करणारे कुठलेही कलाकार हे इस्लामला मान्य नाहीत सिनेमात काम करणच मान्य नाही म्युझिक मान्य नाही गंमत किती आहे बघा म्युझिक मान्य नाही पण मशिदीवर स्पीकर लावून ते गातात ते मान्य आहे आपल्याला ना आपल्याला मूर्ख फार सोपं आहे बनवणं कारण आपण सगळे अज्ञानी आहोत शाळेमध्ये काही शिकवलं जात नाही आपण सामान्य आहोत आपण कोणी शिक्षणतज्ञ किंवा शिक्षण मंत्री नाही होऊ शकत सिस्टीम बदलणं आपल्या हातात नाही पण जिजाबाईंनी पण शिवाजीला कुठल्या शाळेत नव्हतं घातलं कुठल्या एज्युकेशन सोसायटीत घातलं नव्हतं मग जिजाबाईने शिवाजीला कुठे शिकवलं ती असं म्हणाली ते का, का की दोन गुरूंच्या हातात सोपवलं बाळ की झालं त्यांचं ते बघतील दादूजी गोंडेवांना एकदा सोपवलं पोरगं ते बघतील काय ते फक्त आपण ते सकाळ संध्याकाळ आलं की छान त्याला पेळा जेवायला खायला घालू कपडे लत्ते करू त्याचे जे आत्ताच्या आया जे करतात कर्तव्य म्हणून तेच आत्ताच्या आयांच कर्तव्य फक्त जिजाबाईंनी पण केलं असतं तर शिवाजी झाला असता का नसता झाला तिने वेळात वेळ काढला आणि श्रीराम आणि श्री, श्री कृष्ण शिकवले श्रीकृष्णाची युद्ध नीती शिकवली जो जो अधर्माच्या बाजूने उभा राहील त्याला त्याला संपवणं हा तुझा धर्म आहे शिवबा जो धर्म श्रीकृष्णाने अर्जुनाला शिकवला युद्ध शास्त्रात बसत नाही अशा मार्गाने कर्णाला मारायला भाग पाडलं युद्धशास्त्रात बसत नाही त्या कालची युद्ध अशी होती समोरासमोरच युद्ध करायचं आणि निशस्त्र आणि सशस्त्र असं युद्ध करू शकत नव्हते पण शस्त्र ठेवून चाक अडकले हा कर्ण खाली उतरलाय मार अर्जुन मला असं नाही मारतायत हे क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध आहे काय सांगतोयस तू श्रीकृष्ण आम्हाला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला काय क्षत्रिय धर्माच्याही पलीकडे जाऊन एक, पली एक धर्म आहे तो आहे माणूस की धर्म आणि त्या धर्माला बगल देऊन हा करण त्या अधर्मी दुर्योधनाला साथ देतोय त्यामुळं तुला त्याला संपवणं हा एकमेव तुझा धर्म आहे हे सगळं जिजाबाईंनी शिकवलं म्हणून भेटायला आलेल्या अफजल खानाला त्यांनी अड घातली होती शिव महाराज एकटे भेटायला या निशस्त्र भेटायला जर जिजाबाईंनी श्रीकृष्ण शिकवला श्री नसता फक्त आदर्श श्रीराम शिकवला श्री असता तर कदाचित महाराज एकटे आणि निशस्त्र गेले असते पण श्रीकृष्ण त्याच बरोबरीने तेवढाच बिंबवलेला असल्यामुळं शिवाजी महाराजांनी मी निशस्त्र आहे असा भास निर्माण केला ते निश्चस्त्र कधीच नव्हते मी एकटा आहे असा अफजल खानाला भास निर्माण केला आभास निर्माण केला सगळं पद्धतशीर प्लॅनिंग करून सशस्त्र सगळी फौज घेऊन कधी दगा फटका होईल काय होईल माहीत नाही मला शत्रूला कसं ओळखायचं असतं शत्रूची जात कुठली आहे शत्रूला कुठली भाषा कळते सर्व ज्ञान हे जिजाबाईंनी दोन श्री शिकवून शिकवलेलं होतं म्हणून शिवाजी महाराजांनी अफजलखानाला दाखवलं फक्त की मी एकटा आलो आहे दाखवलं निशस्त्र आलोय आणि मग त्या वज्रमुठीतलं आतलं शस्त्र बाहेर काढलं आणि त्याचा कोथाळा बाहेर काढला तो वार करणार याची एक हजार एक टक्के गॅरंटी होती म्हणूनच ते चिलखत घालून गेले होते म्हणून त्यांनी पाठीत खंजीर कोपसला तो गेला नाही आतमध्ये बावटासारखं विश्वास ठेवून गेले नाहीत आम्ही काय करतोय म्हणून म्हटलं दोन हजार तेवीस साली आम्हाला काय करायचंय तर आम्हाला काही करायचं नाही फक्त या बछड्यांना श्रीकृष्ण आणि श्रीरामाच्या गोष्टी सांगायच्या जिथं जिथं संधी मिळेल जिथं जिथं दोन दोन पाच पाच मिनिटं पोरं आपल्या ताब्यात सापडतात त्या त्या वेळेला ते ऐकू देत न ऐकू देत सतत त्यांच्या तोंडावरती तो मारा चालू ठेवा आणि सगळ्यात ही जी आमच्या नाटकातलं एक वाक्य होतं लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो आकार द्यावा तशी मूर्ती बनते वसंत कानेडकरांचा रायगडाल जेव्हा जागे ते मधलं वाक्य आहे तसं मातीचा गोळा बरोबर सगळ्या आयांच्या हातात असतो वडील बाहेर पैसे कमवायला गेलेले असतात तर तो गोळा पण ती बाईच जन्माला घालते पुनर्जन्माच्या वेदना सहन करून घालते आणि तो गोळा मोठा होतो त्याला आकार देतो त्याच्यावर संस्कार करायचे असतात ती मूर्ती कशी घडवायची त्या गोळ्याची ते फक्त आईने ठरवायचं असतं नव्वद टक्के आईच घडवते मूर्ती घडवण्यासाठी जी साधनं लागतील ती बाप आणून देतो आम्ही आणून देतो जे जे बाईक सांगेल ते आम्ही सगळं आणून देणार बाहेरून पण घडवायचं आहे बायकांना सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे बायकांचा आणि या घराघरातल्या श्री कृष्ण आणि श्रीरामाच्या गोष्टी ज्या दिवशी बंद झाल्या ना तिथून ह्या संस्कृतीचा विचका व्हायला सुरुवात झाली ज्या दिवशी या घरातले आजी आजोबा वृद्धाश्रमात गेले त्या दिवशी घरातल्या गोष्टी बंद झाल्या ज्या दिवशी पंधरा वीस माणसांचं एकत्र कुटुंब फुटलं आणि हम दो हमारे दोची कुटुंब निर्माण झाली आणि नवरा बायको दोघंही नोकरी करायला लागली त्याच दिवसापासून घरातले श्रीराम आणि श्रीकृष्ण पळून गेले आणि त्यांच्याबरोबर सगळे संस्कार गेले त्यांच्याबरोबर शिवाजी जन्माला येण्याची एक टक्का शक्यता होती तीही संपली आणि मग सगळे आमच्यासारखे शरद जन्माला आले माझ्यासारखे हां <laughs> त्यामुळे नुसती शिवजयंती साजरी करून उपयोग नाही शिवाजी महाराजांना आई तिच्या आईने काय काय संस्कार केले ते संस्कार फार महत्वाचे आहेत आणि त्याला काळाचा काही संबंध नाही आहे उलट आता तुमच्याकडे संसाधनं जास्त आहेत ही अनेक गोष्टी आहेत तुमच्याकडं जिजाबाईकडे काही नव्हतं फारशी पुस्तकं पण उपलब्ध नसतील काय वाटलं असेल त्या बाईला तेरा वर्षाचं पोर चौदा वर्षाचं पोर हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून त्याला रपेट करायला शिकवत होती तलवार बाजी शिकवत होती काय वाटतं तुम्हाला प्रत्येक वेळेला फक्त शिवाजींनी मारलेली तलवार समोरच्याच्या गळ्यावर लागेल असंच असतं का नाही ना प्रॅक्टिकली कधीतरी ह्याची चुकली आणि त्याची बसली ह्याच्या गळ्यावर आणि खेळता खेळताच तलवार लागून पोर मेलं असं पण होऊ शकतं ना हो तलवारी केवढ्या त्या ती पोरं केवढीशी सोळा वर्षी पहिला गड जिंकला ना सोळाव्या वर्षी काय असेल ते पोर धड मिसरुड दाढी पण फुटलेली नसेल त्यांना जे आत्ताजी महाराजांना आपण दाढी दाखवतो ती काय सोळा वर्षी असणार आहे का अशी अर्धवट फुटलेली दाढी आता काही पोरं दिसतात अशी अशा वयातला मुलगा एक आई लढायला पाठवते शंभर टक्के गॅरंटी नाही अशा लढाईमध्ये की फक्त माझाच मुलगा जीव जिंकेल आणि समोरचेच मरतील अशी गॅरंटी नसते केवढा हृदयावर दगड ठेवून तिने पोराला पाठवलं असेल आम्ही मैदानी खेळ खेळायला पण पाठवत नाहीत हल्लीच्या आया त्या कॅसेट आणून देतात आणि कॉम्प्युटरवर खेळतात पोरं फुटबॉल आणि क्रिकेट कशी शेमडी हळ भंगार पोरं जिच्या आयला कशी दिसतात ती त्यांना बघून वाटतच नाही हे काय हे जाऊन आयुष्यात काय करेल जास्तीत जास्त झेंडावर होणार कॉम्प्युटर इंजिनियर त्याचा काही उपयोग नाही तर असा अशी शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी व्हायला पाहिजे भले एखाद वर्ष आम्हाला नाही बोलावलं तिथे भाषणं नाही झाली तरी चालतील पण घराघरामध्ये शिवचरित्र वाचलं गेलं पाहिजे घराघरामध्ये रामायण वाचलं गेलं पाहिजे कसा होता राजा कुणाला घेऊन गेला लढायला रावणाबरोबर कोणीतरी होते का हो श्रीरामा बरोबर रावणाच्या लढाईमध्ये क्षत्रिय आणि शहाण्णव कोळी मराठा एकतरी होता सगळे दलित वर्गातली माणसं होते कोण होते सुग्रीव जांबुवंत सगळी वानरसेना अशा सगळ्यांना घेऊन लढायला गेलाय कुणाबरोबर साक्षात शिवाचा अवतार असलेला रावणाबरोबर दुश्मन सामान्य नाही आहे तो शंकराला ज्यांनी प्रसन्न करून घेतला असा समोर आहे एक मारुती सेवक खाली नमस्कार करतो रामाची ऍक्शन काय असते मारुती नमस्कार करतोय राम असं असं करून पुढे निघून गेला आत्ताच्या नगरसेवक आमदारांसारखा असं होता का राम असं उभा केला आणि मिठी मारले हो त्या प्रत्येक वानराला मिठी मारत होता राम आता ते न्यूज चॅनलवर बघतो ना एक एक राजकीय पुढारी आणि ते जे काय मोठी मोठी वयानी त्याच्यापेक्षा पोरांच्या समोर लाचारी किती वया आणि मोठी माणसं आचे असे करतात श्री श्री सी कितीतरी क्षत्रिय राजे तयार होते राम जेव्हा रावणं युद्ध करायला निघालं तेव्हा बोलवत होते आम्ही येऊ का माझं सैन्य तरी देऊ का राम म्हणाला मला नको आहेत कोणी म्हणजे हे सगळे बास सगळे त्या काळातला खालच्या वर्गातली माणसं म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य आणि शूद्र ते शूद्र मधली सगळी माणसं घेऊन श्रीराम रावणाबरोबर लढलेत आणि जिंकलेत हे शिकवलंय जिजाबाईनी म्हणून शिवाजी लहानातल्या लहान मावळ्याबरोबर बसत होता त्याची भाकर तुकडा खात होता त्याच्याबरोबर झाडाखाली झोपत होता कुठली वेगळी ट्रीटमेंट स्वतःला देत नव्हता फक्त इनोवाची काच खाली करून असं करायचं असं करत नव्हता तो म्हणून प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाला राजा माझा वाटत होता मग छत्रपती झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या राज्यातल्या सामान्य बायका छत्रपती शिवाजी महाराज म्हणत नव्हत्या माझा शिवबा म्हणायच्या तेव्हा ही संभाजी ब्रिगेड वगैरे नव्हते म्हणून तो बापरे काय झालं असत असा हा शिवाजीचा विचार घेऊन आपल्याला जायला पाहिजे नुसतंच म्हणत राहायचं की शिवाजी जन्माला यायला पाहिजे कधीच येणार नाही काय यायचं त्यांनी का श्रीकृष्णाने पुन्हा पुन्हा करमण्यवाधिकार असते नाही का, का। प्रत्येक युगायुगामध्ये मी जन्माला येईन पण का यायचं का आपल्या आक्रोशामध्ये ती द्रौपदीची ताकदच नाही तिचे हाक मारले ना तिने आर्थ ते शंभर टक्के विश्वास ठेवून मारले आम्ही अॅलोपॅथी डॉक्टरकडे पण जातो आयुर्वेद पण करतो आणि होमिओपॅथीच्या पण गोळ्या घेतो चायला बरेच होत नाही विश्वासच नाही त्याच्यात आणि गुरुजींना बोलवून दोन यज्ञ हवन पण करून टाकतो त्याच्यात आणि एका ज्योतिषाकडे जातो दोन अंगठ्या पण घालतो कोणीच यशस्वी होत नाही कुणावरच विश्वास नाही तेव्हा आज मला बोलवलं शिवजयंतीच्या निमित्ताने आणि खूप छान एका वातावरणात खूप छान इथे सगळ्या वास्तूमध्ये आल्यानंतरच एक अत्यंत सकारात्मक या सगळ्यांचे मंत्रोच्चार भगव्या ध्वजाची पूजा हे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिलं बघा निसर्गाने सात रंग बनवलेले ताना पी ही नी पा जा कुठेच नाहीये आणि तरी सगळ्या संतांनी शिवाजीनी सर्वांनी हातात भगवा का घेतला असेल नाही का ताना पिही निपाजा मध्ये भ नाहीये मग भ आला कुठून सकाळी सूर्य उगवतो ना ते जे फटफडतं पड़ ना त्यावेळेला संपूर्ण आकाश भगवं असतं आणि मावळतो तेव्हा भगवं असत आणि होम हवन यज्ञ मगाशी मला कोणतरी सांगितलं इथे मोठी यज्ञ झाला दोन दिवस त्या यज्ञकुंडामध्ये ज्या आहुत्या टाकल्यानंतर ज्या ज्वाळा भडकतात त्याचा रंग भगवा असतो या भगव्याचं सामर्थ्य ते आहे काय आहुती टाकण्यात सामर्थ्य आहे भोगण्यात नाही स्वहा म्हणण्यात सामर्थ्य आहे जिथे जिथे स्वाहा आहे तिथे भगवा आहे त्यागामध्ये सामर्थ्य आहे वैराग्याचं लक्षण आहे त्यागाचं लक्षण आहे भोगायचं लक्षण नाही आणि बरोबर आमचे सगळे राजकारणी भगवा हातात घेऊन यथेच भोग भोग भोगतात म्हणून भगवा त्यांना फळत नाही आणि मग जातं सगळं हातातनं निघून कारण भगव्याशी इमानदारी नाही एवढं सोपं नाही तुम्ही सगळ्यांनी भगवे म्हणून मी घातला नाही कारण ते पेळण्याचं डोक्यात ताकद आहे का असेल तरच भगवा चढा डोक्यावर भगवा फेटा डोक्यावर घालणं हातात भगवा ध्वज घेणं कोणी आहे ज्ञानेश्वर माऊलींपासून हातात आहे ती ते सामर्थ्य त्या मनगटात असलं पाहिजे भगवा पेळण्याचं तर भगवा हातात घ्या तर भगवा फेटा बांधा नाही तू दुसऱ्या रंगाचा पुढच्या वर्षी बदला रंग लाल बिल ठेवा म्हणजे काय बांधगड नको <laughs> परत एकदा आपल्या सर्वांचा मी खूप आभारी आहे इतकं शांतपणे इतक्या भाषणानंतर दोन अडीच तासानंतर पुन्हा माझं एक अर्धा पाऊन तासाचं भाषण ऐकलं कंटाळला नाहीत झोपला नाहीत कोणी पेंगला नाही त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे इथेच थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र राष्ट्राय स्वाहा